नमस्कार, मी तुमची मैत्रीण अदिती। आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी अशी रेसिपी, ती म्हणजे आंब्याची डाळ। ही डाळ आपल्या समर वेकेशनच्या टाईमला खूप स्पेशालिटी असते, कारण कैऱ्या फक्त त्याच वेळेला येतात। तर यावेळी या समरमध्ये आपण एक छान वेगळ्या प्रकारची आंब्याची डाळ बघूया। तर चला मग सुरू करूया। येणारं साहित्य म्हणजे चण्याची डाळ। मी ही 10 तास भिजत ठेवली होती। तुम्ही उद्या करणार असाल तर आजच्या रात्री भिजवून ठेवा। कैरी मोठी, जिरं, मिरच्या, मीठ। कैरीच्या व्यतिरिक्त इतर सगळं साहित्य आपण वाटून घेणार आहोत। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। यामध्ये लागणारं साहित्य आहे, आपण राई घातली आहे, राई तडतडून घ्यायची आहे। राई तडतडायला सुरुवात झाली आहे, आपण हिंग घातले, एक चमचाभर हिंग घालायचं आहे। जिरं घातले व हळद घातलेली आहे। ही फोडणी गार झाल्यानंतर मग आपण हिला डाळीवर घालणार आहोत। आपण डाळ, जिरं, हिरवी मिरची आणि मीठ वाटून घेणार आहोत। हे आपण जाडसर वाटून घेतले, फार बारीक करू नका, कारण ही आंब्याची डाळ जाड असते। हे आपण मगाशी केलेलं वाटण आहे, मगाशी केलेली जी फोडणी आहे ती गार झाली आहे। आपण किसलेली कैरी घेतली आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली। आता आपण ह्याच्यामध्ये कैरी घालणार आहोत। आपण सगळी कैरी घातलेली आहे, त्याच्यानंतर आपण याला नीट मिक्स करून घेणार आहोत। पूर्णपैकी मिक्स करा। आपण सगळी फोडणी घालून घेतली आहे आणि आपण याला आता नीट परत मिक्स करणार आहोत। ही आपण मस्त मिक्स करून घेतली आहे। सगळीकडे येलो कलर आलेला आहे, पूर्ण सगळीकडे आपल्याला फोडणी लागलेली अशी दिसते। यम्मी झाली एकदम। आता आपण हिला सर्व करू शकतो, पण त्याआधी त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि परत मिक्स करूया। ही आपली छान अशी कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ तयार झालेली आहे। ही एकदम मस्त चवदार झाली आहे। ही एकदमच आंबट चिंबट अशी किंवा तुम्ही म्हणू शकता थोडीशी तिखट असणारी अशी मस्त कैरीची डाळ आपली तयार झाली। आता ही आपण लगेचच खायला घेऊ शकतो।